हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक. पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स पाहिलं. हाऊ आर अल्किल हॅलाइड्स और अरिल हॅलाइड्स आर प्रिपेअर्ड. आणि मग त्याच्यामध्ये जे काही दोन टाइप्स होते आपले पास, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स अँड द सॅन्डवियन्स रिएक्शन, दीज आर स्टडीड इन द लास्ट व्हिडिओ. अँड हाऊ वी कॅन कन्वर्ट अल्कोहोल हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन, थायरॉइड क्लोराईड युजिंग यू कॅन प्रिपेअर अल्किल हॅलाइड्स एज वेल एज Finkelstein reaction, Schwartz reaction. These are the reactions are studied in the form of chart. Now we studied the next point, that is the physical properties. How the difference in the physical properties of alkenes and alkyl halides. These are studied in the physical properties. Physical properties mean like melting point, boiling point, their density, solubility. These are the physical properties that are studied in this video. Now we can start. Physical properties are different from alkenes. Means alkyl halide shows different physical properties from alkene. And these properties or this difference in their properties is due to the polar nature of CX bond. Polar nature of CX means carbon and halogen bond is a polar bond, and this difference in property is due to the polar nature of CX bond. Boiling point depends upon the polarity of CX bond. The boiling point of alkyl halide depends upon polarity of CX bond. How it is a polar as well as the size of halogen atom, and also depends on size of halogen atom. याच्यावरती सुद्धा काय आहे, हा सी एक्स बॉन्ड आणि हॅलोजन ऍटमची साईज याच्यावरती याच्या जे काही बॉइलिंग पॉईंट असतील किंवा फिजिकल प्रॉपर्टी असतील या काय याच्या डिपेंड्स आहेत. पहा रेग्युलर पुढे जाऊया. पहा नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, मग त्याच्यामध्ये जो काही बॉन्ड असेल त्या बॉन्डचं नेचर कसं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरमॉलिक्युलर रिपल्शन असेल, त्या ठिकाणी अट्रॅक्शन असेल, हे जे कशा प्रकारचं आहे, याचं नेचर काय असणार आहे, याच्यावरती हे डिफरन्स आहे. पहा हॅलोजन आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. व्हाय वी कॅन स्टडी हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. हॅलोजन आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. वी कॅन सी हियर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अल्किल हॅलाइड. दिस बॉन्ड इज अ कोव्हॅलंट बॉन्ड. दिस बॉन्ड इज अ कोव्हॅलंट बॉन्ड. And in this covalent bond, halogen share one electron and carbon share one electron. And this bond is formed. This bond is a form. But electronegativity is, kaya electronegativity definition, electronegativity is the ability of an atom to attract share pair of electron towards itself. या ऍटमची ऍबिलिटी आहे काय करायचं, ती जी काय शेअर्ड पेअर असेल ती शेअर्ड पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची ऍबिलिटी. मग याच्यामध्ये ही जी काय ऍबिलिटी आहे ही कोणाकडे जास्त ऍबिलिटी आहे, तर ती ऍबिलिटी हॅलोजनची जास्त आहे. मग ही पेअर सेंटरला न राहता काय होते, थोडीशी हॅलोजनच्या बाजूला जाते. आणि हॅलोजनच्या बाजूला गेले की या ठिकाणी काय होतं, पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्जची डेव्हलपमेंट होते. आणि हा बॉन्ड कसा बनतो, आपला पोलर बॉन्ड बनतो. दिस बॉन्ड बिकम्स अ पोलर. हॅलोजन आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. द डेव्हलपमेंट ऑफ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन अँड पार्शियल निगेटिव्ह चार्ज ऑन हॅलोजन. अल्किल हॅलाइड आर पोलर कंपाऊंड. देअरफोर अल्किल हॅलाइड आर पोलर कंपाऊंड. हे पोलर कंपाऊंड कशामुळे झालं, because of this difference in the electronegativity. Size of halogens increases from fluorine to iodine, hence CX bond length increases. आता साइज आहे हॅलोजनची साइज काय होते, या ठिकाणी वाढते. कुठपासून वाढते, तर फ्लोरिन पासून कुठपर्यंत वाढते ती, तर आयोडिन पर्यंत ती काय होते, वाढत जाते. कशा प्रकारे त्याच्यात तर पी ऑर्बिटल वाढते आपण या ठिकाणी पाहूया. पहा साइज इन्क्रीजेस फ्रॉम फ्लोरिन टू iodine. Due to increase in bond length, the bond strength decreases. So, what is the bond strength? Decrease. Why bond strength decreases? Bond length. Fluorine,
क्लोरीन ब्रोमीन आयोडीन किती याचा ऍटॉमिक नंबर फ्लोरीनचा 9 आहे याचा 17 आहे पुढचे आपण घेऊया 1s2 2s2 2p5 याचं जर पाहिलं तर 3s2 3p5 पाठीमागचं काही गरज नाही आपल्याला 4s2 4p5 5s2 5p5 means this is the valence shell for chlorine bromine iodine size of halogens increases from fluorine to iodine size काय होते याची वाढ होते का तर नंबर ऑफ सेल्स वाढतात बरोबर हियर 2s 3s 4s 5s means नंबर ऑफ सेल इंक्रीजेस एंड ड्यू टू दिस इंक्रीज इन नंबर ऑफ सेल्स द बॉन्ड लेंथ इंक्रीजेस बॉन्ड लेंथ इंक्रीजेस एंड ड्यू टू इंक्रीज दिस बॉन्ड लेंथ ड्यू टू इंक्रीज इन बॉन्ड लेंथ द बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस बॉन्ड लेंथ वाढली की अट्रॅक्शन काय होतं कमी होणार आहे आणि अट्रॅक्शन जर कमी झालं तर तो बॉन्ड कसा असेल आपला वीक बॉन्ड असणार आहे तो कसा असणार आहे वीक असणार आहे दिस इज ड्यू टू मग हे काय घडतं दिस इज ड्यू टू पी ऑर्बिटल ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस पी ऑर्बिटल ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस पी ऑर्बिटल बिकम मोर डिफ्यूज अँड एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप विथ कार्बन डिक्रीजेस म्हणजे पी ऑर्बिटल इन्क्रीज होते म्हणजे काय तर पहिला हॅलोजन फ्लोरिन आहे याच्यामध्ये फक्त आपला 2p आहे बरोबर दुसऱ्यामध्ये 3p आहे नेक्स्ट मध्ये 4p आहे नंतर 5p आहे म्हणजे या ठिकाणी पी ऑर्बिटल काय झालं आपलं इन्क्रीज झालं अँड द पी ऑर्बिटल ऍज द साईज ऑफ पी ऑर्बिटल ऑर नंबर इन्क्रीजेस देन पी ऑर्बिटल बिकम मोर डिफ्यूज हे कसं होतं याला डिफ्यूज शेप मिळतो आणि डिफ्यूज शेप मिळाला की हे जे काही कार्बन बरोबर ओव्हरलॅप होणार आहे ते ओव्हरलॅपिंग कमी होतं आपण 11th मध्ये हायब्रिडायझेशन मध्ये पाहिलेलं आहे जेवढं ओव्हरलॅपिंग आपलं जास्त असेल तेवढा तो बॉन्ड कसा असतो स्ट्रॉंग असतो मग या ठिकाणी काय होत आहे एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग काय होत आहे डिक्रीज होते एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग डिक्रीज होते आणि हे डिक्रीज झालं ओव्हरलॅपिंग की तो जो काय बॉन्ड असेल तो कसा बनेल आपला वीक बनेल द बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस बट बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस तो वीक बनला म्हणजे कसं झालं त्याची बॉन्ड स्ट्रेंथ काय झाली आपली डिक्रीज झाली अशा प्रकारे हे आपल्याला सांगताय पहा खाली दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला बॉन्ड दाखवलेले आहेत मिथिल फ्लोराइड मिथिल क्लोराइड मिथिल ब्रोमाइड आणि मिथिल आयोडाइड आणि यांची बॉन्ड लेंथ दिलेली आहे आता जसं हॅलोजनची साईज वाढेल तसे त्याची बॉन्ड लेंथ काय होते वाढते बिकॉज ऑफ नंबर ऑफ सेल्स आर ऍडेड नंबर ऑफ सेल त्या ठिकाणी वाढल्या की त्याची साईज वाढते मग हियर इज बॉन्ड लेंथ 139 पिकोमीटर अँड फॉर क्लोराइड 178 पिकोमीटर फॉर ब्रोमाइड 193 पिकोमीटर अँड आयोडाइड 214 पिकोमीटर मीन्स द बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस एज द साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस या हॅलोजनची साईज वाढले की त्याची बॉन्ड लेंथ काय होते वाढत जाते बट बॉन्ड स्ट्रेंथ ऑर बॉन्ड एन्थाल्पी इज अ डिक्रीजेस व्हॉट इज माय बॉन्ड एन्थाल्पी अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक वन मोल ऑफ बॉन्ड एक मोल बॉन्ड ब्रेक करायला जी काही एनर्जी लागेल त्याला म्हणतो आपण बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी मग जो बॉन्ड स्ट्रॉंग आहे तो बॉन्ड ब्रेक करा एनर्जी काय लागेल आपल्याला मॅक्झिमम लागणार आहे म्हणजे जो बॉन्ड कसा आहे स्ट्रॉंग आहे नाव दिस बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड दिस बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड बिकॉज देअर इज अ लोअर पी ऑर्बिटल अँड देअर इज अ एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग इज हायर अँड दिस बॉन्ड इज अ स्ट्रॉंगर अँड इन बॉन्ड लेंथ ऑल्सो लोअर अँड देअर फोर द बॉन्ड एन्थाल्पी इज 452 किलो जूल पर मोल इफ यू ब्रेक वन बॉन्ड one bond then we require 452 kilojoule energy and this decreases for chloride because size increases 351 for chloride 293 for bromide and 234 for iodide means this bond length is a bond length is increases and the bond enthalpy is a decreases these are the decreases हे आपल्याला काय सांगतं या बद्दल सांगता येईल पा कशा प्रकारे दोन हिंट मध्ये पाहूया ते सी एक्स बॉन्ड कसा आहे आपला हा
बॉन्ड पोलर आहे, याच्यावर काय होतो पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह हे सुरुवातीचं. सेकंड साइज इंक्रीजेस, साइज इंक्रीजेस देन बॉन्ड लेंथ, साइज इंक्रीजेस देन बॉन्ड लेंथ ऑल्सो इंक्रीजेस. थर्ड बॉन्ड लेंथ इंक्रीजेस बट बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस. सी एक्स बॉन्ड मुळे त्याला काय मिळालं, पोलॅरिटी मिळाली. पण साईज हॅलोजनची साईज काय झाली, या ठिकाणी वाढली की बॉन्ड लेंथ त्याची वाढते, साईज वाढली की बॉन्ड लेंथ वाढते. पण बॉन्ड लेंथ वाढली, बॉन्ड लेंथ वाढली की त्याची काय होते बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते. अशा प्रकारे हे एवढं लक्षात ठेवलं तर सुद्धा काय होईल आपल्याला पुढे जाता येत. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. सेकंड प्रॉपर्टी इज अ बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट कसा चेंज होतो आपण पाहूया. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किन हॅलाइड इज हायर, मीन्स करस्पॉन्डिंग जे काही आपलं अल्केन असेल या अल्केन पेक्षा अल्किल हॅलाइडचा बॉइलिंग पॉइंट हायर आहे, हायर दॅन दोज ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन. अल्केन पेक्षा हा बॉइलिंग पॉइंट त्याचा कसा आहे, हायर आहे, मॅक्झिमम आहे. This is due to the polarity of CX bond. हे कशामुळे घडलं, बिकॉज ऑफ द पोलॅरिटी ऑफ CX bond. CX bond कसा आहे आपला, पोलर आहे. पहा ज्यावेळेस आपलं एंडिंग होतं कंपाउंड चं, ज्यावेळेस काय येत, सपोज आता हा अल्केन आहे पहा सी एच थ्री आणि हा सी एच थ्री बरोबर, या ठिकाणी हा जो काय बॉन्ड आहे, मग या ठिकाणी हायड्रोजन 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 म्हणजे हा सी एच बॉन्ड आहे. हा सीएच बॉन्ड कसा आहे, हा नॉन पोलर बॉन्ड आहे. पण हा बॉन्ड कसा आहे, आपला पोलर बॉन्ड आहे. अँड ड्यू टू दिस पोलर बॉन्ड अँड हाय मॉलिक्युलर मास कंपॅरिझन विथ द हायड्रोजन वन, मॉलिक्युलर मास त्याचं वन आहे बट हॅलोजन्स फ्लोरिन घेतलं तर त्याचं नाइन्स आहे. म्हणजे याचं जे काय मास आहे हे काय होणार आहे, त्याचं वाढणार आहे. मग क्लोरिन घेतलं, क्लोरिनचे किती होतं त्या ठिकाणी 35.5, म्हणजे मॉलिक्युलर मास ज्याचं काय आहे ते काय होणार आहे, वाढणार आहे. फॉर गिवन अल्किल हॅलाइड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास ऑफ हॅलोजन. एखादं अल्किल हॅलाइड असेल ते अल्किल हॅलाइड मध्ये काय आहे की हॅलोजनचा ऍटॉमिक मास काय होत आहे, वाढत असेल तर बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे, याचा इन्क्रीज होणार. सपोज वी कॅन कन्सिडर हिअर फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन, देअर मॉलिक्युलर मास इज इन्क्रीजेस, मॉलिक्युलर मास विथ इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास ऑफ हॅलोजन बिकॉज मॅग्नेट्यूड ऑफ वंडरवॉल फोर्स इन्क्रीजेस. ऍज द साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस मॅग्नेट्यूड ऑफ वंडरवॉल फोर्स ऑल्सो इन्क्रीज ड्यू टू विच इन्क्रीज विथ इन्क्रीज इन साईज अँड मास ऑफ हॅलोजन. हॅलोजनचं मास वाढलं, हॅलोजनची साईज वाढली की या ठिकाणी वंडरवॉल फोर्स जे काय मॅग्नेट्यूड आहे ते मॅग्नेट्यूड काय होतं या ठिकाणी इन्क्रीज होतं. आणि हे इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होतं, त्याचा इन्क्रीज होतो. कशाचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो, गिवन अल्किल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड डिक्रीजेस ऍज, मीन्स हियर साईज ऑफ आयोडीन इज द मॅक्झिमम, मॅक्झिमम ऍटॉमिक मास इज अ मॅक्झिमम, देन इट्स बॉइलिंग पॉइंट इज ऑल्सो मॅक्झिमम. देन नेक्स्ट वन इज अ अल्किल ब्रोमाइड, अल्किल ब्रोमाइड हॅव्हिंग अ मॉलिक्युलर मास लेस दॅन आयोडाइड, लेस दॅन आयोडाइड बट ग्रेटर दॅन क्लोराइड, देअर फॉर इट्स बॉइलिंग पॉइंट इज इन बिटवीन आयोडाइड अँड क्लोराइड. नेक्स्ट वन इज अ अल्किल क्लोराइड, एनी अल्किल क्लोराइड बट दे आर सिमिलर, आर ग्रुप मे बी सिमिलर, हियर सिमिलर हियर सिमिलर हियर सिमिलर, R group is a similar. R chloride, R fluoride. For a given methyl halide, मग आता R काय घेतला, आपण सिमिलर घेतला, CH3I, CH3Br, CH3Cl, CH3F. Here, here is the boiling point, 315.4, 276.6, 248.8 and 194.6. Means here, the boiling point is decreases. Boiling point is decreases as द साईज ऑफ हॅलोजन. किंवा साईज वाढली काय होणार आहे, बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे. साईज कमी झाली की त्याचा बॉइलिंग पॉइंट
कमी होणार आहे. ड्यू टू दिस काय रिझन आहे याच्या पाठीमाग? तर या ठिकाणी रिझन आहे बा त्याची, तर या ठिकाणी जे काही वंडरऑल फोर्स जे काही मॅग्नेट्यूड आहे ते मॅग्नेट्यूड काय होतं बदलतं. कशामुळे बदलतो ते? बिकॉज ऑफ साईज ऑफ हॅलोजन ऍटम अँड द ऍटॉमिक मास ऑफ दॅट हॅलोजन. ऍज द नंबर ऑफ कार्बन ऍटम इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. मीन्स हियर CH3Cl. पण डिटेल्स मध्ये घेऊ आपण हे. आता काय होते पहा या ठिकाणी, साईज नंबर ऑफ कार्बन ऍटम इन्क्रीजेस CH3Cl CH2Cl CH3 CH2 CH2 Cl. मीन्स हियर नंबर ऑफ कार्बन ऍटम, अल्किल हॅलाइड ग्रुप मे बी सेम बट हियर वन कार्बन, हियर टू कार्बन, हियर थ्री कार्बन. मीन्स द बॉइलिंग पॉइंट इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ कार्बन ऍटम. मीन्स बॉइलिंग पॉइंट इज इन्क्रीजेस फ्रॉम मिथिल टू प्रोपिल क्लोराइड. याच्यापासून याच्यापर्यंत काय होणार आहे तो वाढत जाणार. थर्ड वन इज ऍज द ब्रांचिंग इन कार्बन चेन इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. इथं काय वाढतं त्याचा बॉइलिंग पॉइंट? बिकॉज ऑफ इन्क्रीज इन मास as well as सरफेस एरिया. याचं मास पण वाढतंय आणि सरफेस एरिया सुद्धा काय होतोय याचा वाढतोय. म्हणून त्याचा जो काय बॉइलिंग पॉइंट आहे तो काय होतोय वाढतोय. बट ऍज द ब्रांचिंग इन कार्बन चेन इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. ब्रांचिंग वाढलं की काय होणार आहे? त्याचं मास तेवढंच राहणार आहे. त्याचं मास काय राहणार आहे? तेवढंच राहणार. आपण या ठिकाणी पाहूया पाहता CH3 CH2 CH2 CH3 ही एक ब्रांचिंग झाली. सेकंड वन CH3 CH CH3 CH3 1 2 3 4. ओके, मग या ठिकाणी काय झालं? आता हे ब्रांचिंग वाढलं, ब्रांचिंग त्याला वाढलेलं आहे. पण याचं काय झालेलं आहे? आता इथं जो सरफेस एरिया असणार आहे हा सरफेस एरिया आणि इथं जो सरफेस एरिया सारखा असणार आहे का? नाही. हा सरफेस एरिया काय झाला? रिड्यूस झाला. सरफेस एरिया रिड्यूस झाला आणि सरफेस एरिया रिड्यूस झाला की बॉइलिंग पॉइंट काय होतो या ठिकाणी? कमी होतो. लोअर बॉइलिंग पॉइंट. मग कसं म्हणूया आपण? ऍज द ब्रांचिंग इन कार्बन चेन इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट डिक्रीज. अशा प्रकारे ही जी काही प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉइंटची आपल्याला सांगायचं. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. आपण डिटेल्स पाहूया. अल्किल हॅलाइड आणि आयरन हॅलाइड दोघांसाठी सेपरेट पाहू. अल्किल हॅलाइड दे आर मॉडरेटली पोलर इन्सोल्युबल इन वॉटर. मीन्स अल्किल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलर. आपण पाहिलं या ठिकाणी की आर एक असं जर स्ट्रक्चर असेल तर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. आणि हा जो काही बॉन्ड आहे हा बॉन्ड कसा म्हणतो? आपला पोलर बॉन्ड म्हणतो. इन्सोल्युबल इन वॉटर बट दे आर इन्सोल्युबल इन वॉटर. इट इज ड्यू टू इनएबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. मग ही इनएबिलिटी काय आहे? तर हायड्रोजन बॉन्ड ते वॉटर सोबत फॉर्म करत नाही. आता हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय? तर एखादा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम असेल, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आणि हायड्रोजन या दोघांमध्ये जर बॉन्ड तयार झाला तर त्या बॉन्डला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्ड. आणि या ठिकाणी हा बॉन्ड फॉर्म होत नाही. बिकॉज ऑफ देर इज इनएबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड द अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड इज स्ट्रॉंगर दॅन अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड अँड वॉटर. मग हे हायड्रोजन बॉन्ड का फॉर्म करत नाही? तर या ठिकाणी अल्किल हॅलाइड असेल त्या अल्किल हॅलाइड मधलं अट्रॅक्शन कसं स्ट्रॉंगर आहे कशापेक्षा? अल्किल हॅलाइड अँड वॉटर हे जे काय अट्रॅक्शन आहे या अट्रॅक्शन पेक्षा हे अट्रॅक्शन कसं आहे आपलं स्ट्रॉंगर आहे. दिस अट्रॅक्शन इज स्ट्रॉंगर दॅन अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड अँड वॉटर. देअरफॉर दे आर सोल्युबल इन अ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ते कशामध्ये सोल्युबल आहे? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आपल्याला ते सोल्युबल असलेलं पाहायला मिळतं. अरिल हॅलाइड. मग तुम्हाला कधी क्वेश्चन विचारतो वाय अल्किल हॅलाइड्स आर इन्सोल्युबल इन वॉटर. अल्किल हॅलाइड वॉटर मध्ये इन्सोल्युबल आहे. व्हॉट आर द रिझन बिहाइंड दॅट? द रिझन बिहाइंड दॅट इज दॅट दे आर पार्शियली
are moderately polar and they are insoluble in water because of they are unable to form a hydrogen bond. Unable to form hydrogen bond because the attraction between alkyl halide is stronger than the attraction between alkyl halide and water. And due to this reason, they are insoluble in water and soluble in organic solvent. Next one is aryl halides. Aryl halides are also insoluble in water but soluble in organic solvent. They are insoluble in this water but soluble in organic solvent, similar to alkyl halide. But the isomeric dihalobenzenes have nearly same boiling point. हे dihalobenzenes आहेत, समजा आपण dichlorobenzene घेतलेला आहे, हा त्याचा ऑर्थो आयसोमर्स आहे, हा त्याचा मेटा आहे, हा त्याचा पॅरा आयसोमर्स आहे. दे हॅव नियरली सेम बॉइलिंग पॉइंट विच इज इक्वल टू 453, 446 अँड 448, नियरली सेम आहे. बट द पॅरा आयसोमर्स हॅव अ हायर मेल्टिंग पॉइंट दॅन दोज ऑफ corresponding dihalobenzenes. या दोघांपेक्षा त्याचा जो काही मेल्टिंग पॉइंट आहे तो हायर आहे बिकॉज ऑफ इट्स सिमेट्रिकल स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर कसं आहे? सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल स्ट्रक्चर, दे आर क्लोजली पॅक्ड इन टू क्रिस्टल स्ट्रक्चर अँड ड्यू टू दिस क्लोजली पॅक्ड स्ट्रक्चर वी रिक्वायर मोर एनर्जी टू ब्रेक दिस. देअर फोर द बॉइलिंग सॉरी मेल्टिंग पॉइंट ऑफ दिस पॅरा आयसोमर्स इज क्वाइटली हायर दॅन दोज ऑफ सिमिलर आयसोमर्स. त्याचे जे काही आयसोमर्स असतात त्याच्यापेक्षा त्याचा जो काही मेल्टिंग पॉइंट आहे तो हायर आहे. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवणारी गोष्ट काय आपल्याला, की हे जे काय आहे अल्किल हॅलाइड असेल आणि अरिल हॅलाइड असेल, दे आर इनसोल्युबल इन वॉटर बट दे आर सोल्युबल इन ऑर्गेनिक सॉल्वंट. ओके, थँक्यू.